शिकून आता आय टी मध्ये क्षेत्रामध्ये नोकरी वगैरे करत आहेत आणि त्यांना या माध्यमातून नोकऱ्या वगैरे लागलेल्या आहेत, तर ते आहे, ते अजूनही संपर्कात आहे माझ्या, कधी कधी त्यांचे फोन येतात किंवा आजकाल सोशल मीडियावर त्यांचं नेहमीच काही ना काही सुरू असतं, तर हे सगळं आहे, चांगले आहे. आणि काही एक विचार तिने प्रवेश होते, जसं तिला CCRTची जी आहे ती स्कॉलरशिप मिळाली, ते गुरु शिक्षण स्कॉलरशिप जी असतं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, तर ती तिला मिळाली. सुलताना कशी नावाची ती मुलगी आहे आणि ती म्हणजे असं असतं की वयाच्या 13 वर्षाच्या अगोदर म्हणजे ते एक असतं की त्याचा इंटरव्ह्यू मुंबईला वगैरे होतो आणि ते झाल्यानंतर मग त्यातून भारतात मला ते 300 वगैरे काहीतरी विद्यार्थी ते सगळे निवडतात आणि त्यामध्ये तिचा नंबर लागला आणि तिला ती स्कॉलरशिप मिळाली. असे चांगले चांगले विद्यार्थी आहेत की त्यांचा अनुभव म्हणजे आजही माझ्याशी आहे की असं ते जर पाहिले की असं वाटतं की नाही आपण काहीतरी करतोय, म्हणजे त्यांना आपला काहीतरी फायदा होतोय आणि बऱ्यापैकी चांगलं वाटायला लागतं. सर मध्यंतरी तुम्ही सुलेखनाचा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला होता आणि खूप सुंदर विचार त्याच्यामध्ये असायचे, अप्रतिम सुलेखन असायचं, हा विचार कुठून आला? हा हा विचार म्हणजे आता जवळपास 1 वर्ष झालं का, 365 दिवस मी सलग सुलेखन ते लिहित होतो आणि फेसबुकवरती टाकायची, कारण फेसबुकचं काम फक्त इच्छाकडेच आहे माझ्याकडे, तर त्याची म्हणजे मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की आपण कुठल्या तरी व्यक्तीमुळे प्रेरित होतो नाही का, तर तसंच मी पण इथे या मंचावरच एक महानगरपालिकेचे हां कांबळे कोणीतरी ज्यांचं सुंदर शब्द ते इथे आलेले, हां हां देवानंद कांबळे, तर हे जेव्हा असं माहिती झालं तेव्हा आणि मला ते परत ते मॅडमनी पण सांगितलं की सर असं काहीतरी तुम्ही सुरू करा की तुम्ही सुलेखन लिहा, पहिल्यांदा त्यांनाही केलं होता पण त्यासाठी तयारी नाही आहे, पण म्हटलं चला मग आपण करूया ना, हरकत काय, ज्योती ताईसाठी कारण उपक्रम सुरू झाला आणि सुंदर विचार सुलेखनामध्ये आम्हाला खूप छान अतिशय सुंदर मेजवानी आम्हाला, त्याच्यामुळे ते सलग वर्षावर मी चालवण्याचा एक प्रयत्न केला म्हणजे केला सुद्धा जवळपास 365 दिवस सलग चालला. आता कुठे कुठे कधी कधी मध्ये मला बाहेर जसं मी फिरायला गेलो टूरवर गेलो तर मला 10-20 पहिल्यांदाच करून ठेवावं लागेल, कारण त्याचे फोटोग्राफ काढून घेऊन जावं लागेल आणि मग ते नेहमीप्रमाणे रोज टाकायचे, असं करून 365 दिवस मी ते केलं. तसा रेकॉर्ड जर आपण इंडिया बुक ऑफ मोड इंडियाचा जो रेकॉर्ड नाही इंडिया बुक ऑफ नाही इट इज राईट हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर त्याचा 500 आहे, जर विचार केला तर मी करू शकत होतो, पण म्हणतो रेकॉर्ड वगैरे मला काही करायचं नाही, आपण एक मला आनंद मिळावा आणि इतर आता हे आनंद मिळावा बस एवढाच माझा उद्देश होता. आणि सलग जर आपण 1 वर्ष केलं काही हरकत नाही ना, म्हणजे छान वाटतं ते मनाला समाधान मिळतं. मग आज जर कोणी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही पण हा रेकॉर्ड करणार का, ज्योती ते आज तुम्हीच परत म्हणा म्हणजे पुढल्या वेळेस हरकत नाही. आपण इतके सुंदर विचार त्यामध्ये होते, ते सिलेक्शन कोणाचं असायचं? सिलेक्शन कारण हे मला कळून द्यायची की हा सिलेक्शन छान आहे तो लिहा हे करायला तिथून मिळायचं क्या बात आहे. कसं आहे दोघांचे जोपर्यंत देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत चांगलेच विचार तयार होतो नाही का, आणि ते येणार आनंद मिळावा, बस मला तर एकच वाटतं की कलेतून आनंद घ्यावा, तुम्ही पण घ्यावा आम्हाला पण मिळतोच म्हटलं. दोघंही रंगांच्या दुनियेमध्ये वावरणारे आहे, बऱ्याच जणांचं आयुष्य आपण बघतो हे बेरंगी असतं, पण ज्यांची दुनियाच इतकी रंगतदार आहे हा प्रश्न दोघांनाही करते की आयुष्य रंगीत असावं रंगीतदार असावं आणि जे रंगांच्या दुनियेत ही दोघं जण आहेत, सर रंग बोलतात का, रंगांची भाषा काय असते? हा रंगाबद्दल जर विचारलं तर सर्व रंगाला भावना असते असं मला वाटतं. आपलं आयुष्य म्हणजे एक कोरा कॅनव्हास असल्यासारखं आहे आणि त्या कॅनव्हासवर आपण आपल्या आवडीचे रंग भरू शकतो
आणि जसे जसे आपण मोठं होत जातो ना तसं तसं ते आपल्या आयुष्याचं पेंटिंग सुंदर होत जात. आणि हे सुंदर जे झालेलं आहे पेंटिंग ते लोकांनाही बघायला आवडतं, आपल्याला समाधान देतच दिसत. म्हणून रंग भरताना रंग असे म्हणायचे की जे रंग आपल्याला आनंदी करते. रंगाने भावनांचा तपासणी किंवा सांगितलं की जसं पांढरंगा पवित्र आहे, हिरवा रंग आहे ते समृद्धीचं प्रतीक आहे, लाल रंग कोढ्याचं प्रतीक आहे, म्हणजे असे रंगाकडे भावना आहे. आणि जेव्हा आपण चित्र रंगवतो तेव्हा त्या रंगाचा वापर कसा करायचा हेही आपण त्या रंगाद्वारे आणि त्या चित्राच्या सिच्युएशनद्वारे ठरवतो. तर एखादं समजा खूप सॅड म्हणजे गंभीर असं काही असेल तर मग आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे कोल कलर्स वगैरे वापर करावा, जर क्रोही किंवा आक्रमक किंवा असं काही असेल तर मग हॉट कलर्स म्हणजे डार्क कलर्स वगैरे उष्ण रंग आपण वापरू शकतो. तिथे असं रंगाई भावना आहे. जोपर्यंत रंग त्या पद्धतीने भरल्या जाते तोपर्यंत त्या चित्राला तो जो इफेक्ट आहे तो फेल होतो. म्हणून रंगाचा नक्की सत्य ठेवण्याची खूप मोठं असतं. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही तर अनेक रंग त्यांच्या आयुष्यात आणि सगळ्यांच्या आयुष्यात रंगलेले आहेत, काय महत्व आहे रंगाचं आणि आपलं आयुष्य रंगत का कसं करायचं? निसर्गात ते सगळे कलर रंग असतात, कुठे कुठला असा वेगळा वेगळा म्हणून की हाच कलर सगळेच रंग हवे असतात. जेव्हा जसं आपण हे रंगाचं महत्व म्हणतो ते आपण ठरवलं आहे की पांढरा असा याचा हिरवाचा असा म्हणून ते सगळं आपण ठरवलं. निसर्गात ते सगळे सारखेच रंग असतात. तसं कोपऱ्याला सगळेच रंग लागतात, तिथे हा असा आहे म्हणून हा द्यायचा आहे हा असा आहे. तसंच आपल्या जीवनात काही सगळे रंग सगळ्या अडीअडचणी सुख दुःख सगळे प्रसंग येतात, त्याला आपण कसं दिनाने तोंड देतो त्याच्याशी जसं ओढून उणे लागतं पाऊंद्रदृश्य फुलवायला कसं उणे लागतं पाऊसही लागतो त्याचं युद्ध व्हावं लागतं आणि तेव्हा इंद्रदृश्य फुलतो. तसंच आपल्या आयुष्यात जे आपण सुखदुःखाचे जे प्रसंग आहे ते सगळे रंगाशी जर जोडले तर सगळ्यांशी आपल्याला सामना करावा लागतो. तेव्हा कुठे आपल्या जीवनाची रंग फुलतात पण ते सगळं फुलवताना दुसऱ्याच्या जीवनाचं रंग खराब होणार हा विचार करायचा, ते रंग ते दुसऱ्याचं खराब होऊ नये रंगवताना हा विचार करायचा, आपला रंग रंगवताना दुसऱ्याचं खराब होऊ नये विचार करता नक्कीच आपलं जीवन छान. रंगाही व्हायला पाहिजे काळा आणि गोडभर व्हायला पाहिजे की आयुष्याचं जगो काय आहे आणि रंग खरं तर आपल्याला बरंच काही शिकवत असतात. हा कला प्रवास सुरू असताना एक छान जीवन जगत असताना अनेक चढउतार प्रत्येकांच्या आयुष्यात येतात, तसे तुमच्याही आयुष्यात आले असेल तर असे कुठले हळवे क्षण आपल्या आयुष्यात येऊन गेले ज्यातनं तुम्ही उठल्या उभ्या झाल्या? हळवे क्षण तर भरपूर आहे, पण प्रत्येक क्षणी मी ठरवलं की हा जो प्रसंग झाला आहे जे झालं आहे ते होऊन येईल, ते 10% आता 90% आपल्या हातात या प्रसंगाशी कसं जोडजड करायचं कसं याला निभवायचं असं की रडत तर मी नेहमी असं क्षणात उभी राहिली. पाडगावकर म्हणतात ना सांगा कसं जगायचं कळत कळत की गाणं म्हणत, म्हणजे हे गाणं मात्र रंगांचं होतं त्या आहे. ताई आता समजा सांगू इच्छिते की स्टोन पेंटिंग दिसत आहे तुम्हाला. अच्छा, ती स्टोन पेंटिंग त्याच प्रसंगातून आली आहे की ज्या प्रसंगात मला असं झालं होतं की आता काय करू, म्हणजे खूप काही झालं की नाही आता की ती मालिकच झाली होती, जरा मला 4-5 वर्ष खूप त्रास झाला. तर त्या दिवशी म्हणजे मी थोडी हतबल झाली होती की त्यावेळेस मी पण पडली होती आणि यांना तर भरपूरच लागलं होतं पाय अडकल्यामुळे यांचा पाय वेस्टच होती. तर तेव्हा मला इतकं म्हणजे हे होत होतं की काय करायला काय नाही, पण मी त्या क्षणी लगेच उठली आणि मला स्टोन दिसला. पहिलं माझं पेंटिंग म्हटलं तर विठ्ठलाचा जो स्टोन दिसतो तो मी एवढं पडलं असताना यांना दुसऱ्या दिवशी सुरुवात केली, त्या दिवशी तर नाही केला पण दुसऱ्या दिवशी लगेच येईल हे विचार बाजूला नाही आणि ते रंगवायला गेलं आणि लगेच ते तयार केलं आणि मग ती मालिका सुरू केली. म्हणजे त्या क्षणी वेळ आपल्याला शिकवते गुरु असते म्हणतात ना, गुरु प्रत्येक प्रसंग आपल्याला गुरुस्थानी मानून काहीतरी शिकवत असतो. त्या दगडातला देव साखळ्यातला हा
साकरला इतकी आनंदित झाली की काही तेच घेऊन बसायची. शेवटी म्हणाले की तू सोड ते दुसरं घे करायला, आणि लगेच मग दुसरे करायला घेतली. पण मग तेव्हा मला काही असं वाटलं नाही, जे झालं ते झालं. अशा प्रत्येक प्रसंगी मी मात केली आहे कशावर नाही काय, आणि आपली कला म्हणजे तुमच्या कलेचा उगम कुठेतरी या हळव्या क्षणात झालेला आहे. 5 वर्षात मी मधुबनी वारली शिकली. अच्छा, तेव्हाच शिकली. तेव्हा घरात जवळपास आम्ही कुठे बाहेर पडतच नव्हतो, कारण लागलं होतं सगळ्यांना पाहायला. तर त्या वेळात देशकर मॅडमनी प्रशिक्षण ठेवलं होतं 4 दिवसाचं मधुबनी आम्ही वारली. क्लासची मुलांनी सांगितलं की असं असं 4 दिवसाचं प्रशिक्षण आहे. तर ते 3-4 वर्ष मी घरातच होती. तर सर म्हणाले की तू बाहेर पडायचं असेल तर ते प्रशिक्षण कर, की तुलाही थोडं बाहेर पडलं तर बरं वाटेल. तर ते मी प्रशिक्षण 4 दिवसाचं केलं, आणि त्यात इतकी त्याच्यात बुडून गेली मेहनत घेतली की त्यात माझे चित्र पण सिलेक्ट झाले, आणि एक वेगळी माझं मधुबनी आणि वारली ही शिकला शिकायलाही मिळालं.